आता हा जो एक्समेंट आहे तो वाय बाय व्हायब्रेशन एंज मॉड्युलस बाय व्हायब्रेशन ऑफ द वूड बार या पट्टीचा आपल्याला एंज मॉड्युलस काढायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये काही इलॅस्टिसिटीचे प्रश्न उत्तर माहीत असले पाहिजेत. एंग्ज मॉड्युलस म्हणजे काय, पिरियॉडिक टाइम म्हणजे काय, इलॅस्टिसिटी म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत असायला हवं आहे. सो व्हॉट इज एंग्ज मॉड्युलस? टेन्साइल स्ट्रेस डिवायडेड बाय टेन्साइल स्ट्रेन इज कॉल्ड एंग्ज मॉड्युलस. स्ट्रेस म्हणजे काय? फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड स्ट्रेस. आणि स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन इज कॉल्ड स्ट्रेन. आल लक्षात? आता इलॅस्टिसिटी माहित पाहिजे. इलॅस्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ हीट. इट चेंज इट्स शेप अँड साईज ड्यू टू द डिफॉर्मिंग फोर्सेस अँड इट्स कम्स टू ओरिजिनल शेप अँड साईज वेन डिफॉर्मिंग फोर्सेस आर रिमूव्ह फ्रॉम इट इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. आल लक्षात? तुम्हाला बारावीला हुक्स लॉ सुद्धा झालेला आहे. विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आता विदिन इलॅस्टिक लिमिट म्हणजे लिमिटचे व्हॅल्यू माहित पाहिजे. काय असतात इलॅस्टिक लिमिटच्या व्हॅल्यू सांगता येईल का कुणाला? तर त्या ठिकाणी मायनस वन टू पॉइंट फाईव्ह ह्या इलॅस्टिक लिमिटच्या व्हॅल्यू आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला उत्तर यावं लागतं पायसान्स रेशोचं, ते नंतर आपण सांगणार आहे. आता या ठिकाणी आपण एंग्ज मॉड्युलस काढणार आहे या बारचा. मग एक्समेंटल प्रोसिजर काय आहे पहा. सुरुवातीला या पट्टीची लेंथ या कडाप्यापासून 90 सेंटीमीटर आपण ठेवणार आहे. किती ठेवणार आहे? 90 सेंटीमीटर कॉन्स्टंट ठेवणार आहे. आणि नंतर मग या ठिकाणी याचं वजन 50 ग्रॅम वजन लावणार आहे. आणि इथे एक टाचणी असते की ही टाचणी तुम्ही तिकडून ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप मधून फोकस करून त्याचा पिरियड मेजर करायचा असतो किंवा टाइम फॉर 20 व्हायब्रेशन मेजर करायचं आहे. मग आपण याला ऑसिलेशन देऊया आणि हा नट वर आला का झिरो म्हणायचं, स्टॉपवॉच सुरू करायचं. बघा मी झिरो म्हणतो स्टॉपवॉच सुरू करतो. वजन ज्या वेळेला कमी असेल त्या वेळेला कदाचित मेजर करायला तुम्हाला त्रास होईल. मग वजन जर आपण 100 ठेवलं तर मात्र मेजर करता येतं. बघा मी याला ऑसिलेशन देतो आणि वर आला का झिरो म्हणून स्टॉपवॉच सुरू करतो. झिरो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा पद्धतीनं 20 ऑसिलेशनचं टाइम मेजर करा. हे पहिलं रीडिंग झालं. परत अजून आपण वजन वाढवूया. 100, 150, 200, 250 ग्रॅम आणि त्यावेळचा करस्पॉन्डिंग टाइम फॉर 20 ऑसिलेशन बघा आता मेजर करता येईल का नाही. 150 ग्रॅम आहे, परत 200 ग्रॅम लावा. अशा पद्धतीनं 250 ग्रॅम पर्यंत चला आणि टाइम फॉर 20 ऑसिलेशन मेजर करा. टाइम फॉर 20 ऑसिलेशन मेजर केल्यानंतर त्याच्यावरनं पिरियडिक टाइम काढायचा आहे. कसा काढता येईल? जो टाइम आला त्याला 20 न भागा म्हणजे पिरियडिक टाइम येईल. अल लक्षात, कॅपिटल टी येईल. आणि मग पिरियडिक टाइम काढल्यानंतर इथं काय कॉन्स्टंट काढायचे पहा. काय कॉन्स्टंट काढायचे? याची ब्रेड्थ काढायचे व्हर्नियरच्या सहाय्यानं, याची थिकनेस काढायचे या पट्टीची मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या सहाय्यानं. थिकनेस आणि ब्रेड्थ काढायचे आणि मग तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे वाय इज इक्वल टू 16π² × L³. एल म्हणजे लेंथ 90 सेंटीमीटर डिवायडेड बाय T² तुम्ही काढलेला पिरियडिक टाइम इन टू कॅपिटल एम प्लस 33M डिवायडेड बाय 140. कॅपिटल एम म्हणजे अटॅच्ड मास आणि स्मॉल एम म्हणजे मास पर युनिट लेंथ. ते तुम्ही काढायचंय. मास पर युनिट लेंथ कशी काढायची आहे? तर या ठिकाणी पट्टीचं वजन मेजर करायचं, टोटल वजन मेजर करायचं बॅलन्सवर आणि त्याला लेंथ डिवाइड करायची. लेंथ किती असते? 100 सेंटीमीटर. सो मास डिवायडेड बाय 100 सेंटीमीटर इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. हे फॉर्म्युलेनं झालं. तुम्हाला एक ग्राफ सुद्धा काढायचा आहे पहा. या ठिकाणी जो ग्राफ काढायचा आहे तो मास अगेन्स्ट T² हा ग्राफ काढायचा आहे आणि त्याच्यावर जो निगेटिव्ह वाय एक्सिस वर इंटरसेप्ट येतो त्याच्यावर तुम्हाला मास पर युनिट लेंथ काढता येते. ॲज वेल ॲज जो स्लोप तुम्ही काढणार आहे तो स्लोप सुद्धा तुम्ही
कॅल्क्युलेशनला वापरायचा एम प्लस 33 एम डिवायडेड बाय 140 ऐवजी, आणि त्याच्यावरून तुम्हाला यंग्स मॉड्युलस काढता येईल. यंग्स मॉड्युलस काढल्यानंतर त्याचं युनिट काय आहे, डायस पर सेंटीमीटर स्क्वेअर, हे याचं युनिट आहे. अशा पद्धतीनं हा वाय बाय व्हायब्रेशनचा एक्सपेरिमेंट आहे. ओके.